ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, सामान्य काळातील 29व्या रविवारी आपण मिशन रविवार साजरा करीत आहोत. येशू ख्रिस्ताने मिशन कार्य करून ते कार्य आपल्या हाती सोपवले, जेणेकरून त्याचा प्रेम संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला जाईल. मिशन रविवार हा 98 वर्षापूर्वी म्हणजेच 1916 पोप पायस 9 यांनी स्थापन केला, आणि तेव्हापासून आपण मिशनरी लोकांसाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रार्थना करतो व त्यांना आर्थिक मदत पोहोचवतो. ह्या मिशन रविवारचा उद्देश असा की आपण देऊळ मातीचे सर्व सभासद आहोत व येशू ख्रिस्ताशी आपण एक आहोत. प्रिय बंधू भगिनींनो, देव पित्याने देव पुत्राला मानव बनून ह्या जगामध्ये पाठवले, जेणेकरून त्या परमेश्वर पित्याचा प्रेम संदेश, दया संदेश हा लोकांपर्यंत पोहोचवला जाईल आणि त्यामध्ये लोकांचे तारण होईल. आणि अशा प्रकारे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्ताने परमेश्वराचा प्रेमाचा दयेचा व क्षमेचा संदेश पोहोचवला व त्याचे मिशन कार्य पूर्ण करून तेच मिशन त्यांनी आपल्या सुपूर्त केलेले आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजची उपासना आपल्याला मिशन कार्य करण्यासाठी बोलावत आहे. नम्र बनून आपले जीवन हे येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये घालवण्यासाठी बोलवत आहे. पहिल्या वाचनामध्ये आपण यशया संदेष्टा व त्याने केलेले भाकीत ह्याबद्दल आपण ऐकतो की यशया संदेष्टा म्हणतो की भविष्यामध्ये एक असा सेवक येणार आहे जो संपूर्ण जगासाठी प्रार्थना करणार व लोकांची पापे स्वतःच्या खांद्यावर घेऊन लोकांना पापमुक्त करणार आहे. आणि हेच आपण येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पाहतो. त्याने आपल्या पापांचा भार आपल्या खांद्यावर घेऊन आपले तारण केले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा यशया संदेष्टा तरुण मुलगा होता व नेहमीप्रमाणे येरुसलेम मंदिरामध्ये प्रार्थना करीत असे. असंच एक दिवस प्रार्थना करीत असताना त्याने एक दैवी दृश्य पाहिले आणि पाहतो तर परमेश्वर त्याच्या समोर आहे. आणि तो स्वतःला म्हणाला की माझा धिक्कार असतो, मी पापी आहे, माझे मुख अशुद्ध आहे, आणि अशा वेळेस परमेश्वर माझ्या समोर आलेला आहे. तेव्हा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या दैवी रूपामधून एक अंगारा त्या यशया संदेष्टाच्या मुखाला स्पर्श करतो व आवाज येतो की आज मी तुला शुद्ध केलेला आहे व तू आज पवित्र आहेस. तेव्हा यशयाने आवाज ऐकला की मी कोणाला पाठवू, कोण माझ्यासाठी जाणार. तेव्हा यशया संदेष्टा म्हणतो की मी तयार आहे, मी तुमच्यासाठी जाणार आहे. आणि अशा प्रकारे त्या दिवसापासून यशया हा परमेश्वराचा संदेष्टा बनला व त्याने देवाची शुभवार्ता लोकांपर्यंत पोहोचवली. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शुभवर्तमानामध्ये सुद्धा आपण पाहतो की येशू ख्रिस्त हा सेवेचा धडा देत आहे. येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आलेलो आहे. आणि अशा प्रकारे परमेश्वराचा दयेचा प्रेमाचा व क्षमेचा संदेश येशू ख्रिस्ताने लोकांपर्यंत पोहोचवला व लोकांचे तारण केले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आणि हेच मिशन कार्य त्यांनी आपल्या हाती सुपूर्त केले आहे. आणि परमेश्वराने किंवा येशू ख्रिस्ताने आपल्यावर भिस्त ठेवली आहे. तो आपल्यावर अवलंबून आहे की आपण त्याचे मिशन कार्य हे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, यस डी जॉर्डन हे त्यांच्या एका स्टोरीमध्ये सांगत असतात की जेव्हा येशू ख्रिस्ताचे स्वर्गरोहण झाले, जेव्हा येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेला, तेव्हा सर्व देवदूतांनी येशू ख्रिस्ताचे स्वागत केले. पण ते येशू ख्रिस्ताचा तो मलिन चेहरा व ते घायल शरीर पाहिल्यावर त्यांना दुःख वाटले. आणि गाब्रियल दूताने म्हटले की ख्रिस्ता, तू हे जे कार्य केलेलं आहे लोकांसाठी हे फक्त पॅलेस्टाईन लोकांनाच ठाऊक आहे, संपूर्ण जगाला ठाऊक नाही. तेव्हा येशू ख्रिस्ताने उत्तर दिलं की हे जे मी माझं कार्य केलेलं आहे हे मी माझ्या शिष्यांच्या हाती सोपवले आहे आणि ते संपूर्ण जगाला माझे कार्य सांगणार आहेत. तेव्हा गाब्रियल दूताने सांगितलं की तुला कसं काय ठाऊक आहे की हे जे तुझे शिष्य आहेत हे संपूर्ण जगाला तुझे कार्य सांगतील. तेव्हा येशू ख्रिस्ताने प्रत्युत्तर दिलं
की मी त्यांच्यावर विस्त ठेवलेली आहे, माझा त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते माझे कार्य संपूर्ण जगामध्ये पसरवणार आहेत. आणि होय माझ्या प्रिय मधुबगिनो, सर्व शिष्यांनी केलेले कार्य आपण आज पाहत आहोत. येशू ख्रिस्ताची ओळख त्यांनी संपूर्ण जगाला दिलेली आहे आणि हेच येशू ख्रिस्त आज आपल्याला सांगत आहे की आपणही त्याचा संदेश इतरांपर्यंत पोचवावा, आपणही त्याच्या मिशन कार्यामध्ये सहभागी व्हावा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मिशन कार्य आपण कशा प्रकारे करू शकतो? तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपले हे उदाहरणामय जीवन आहे, त्याद्वारे आपण मिशन कार्य करू शकतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रार्थनेद्वारे आपण मिशन कार्य करू शकतो आणि आर्थिक मदत करून आपण मिशन कार्य करू शकतो. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्ताच्या वचनावर अवलंबून राहून आपण त्याच्या मिशन कार्यास सहभागी होऊया. आमेन.